सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पालघर आगार प्रमुखाला महिला वाहकाने कानाखाली मारून दाखवा या केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या पालघर आगार प्रमुखासोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. एसटी वाहक ममता पालवे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पालघर आगार येथे ममता पालवे आंदोलन करत असताना पालघर आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ममता पालवे आणि नितीन चव्हाण या दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ शूट झाला आहे. या व्हिडिओमध्ये पालघर आगाराचे प्रमुख नितीन चव्हाण आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिसतात, मात्र त्यांच्याशी संवाद साधणारी महिला कंडक्टर दिसत नसून तिचा केवळ आवाज ऐकू येतोय. जी क्लिप व्हायरल झाली आहे ती पूर्णपणे सत्य आहे. आम्ही कोणाला अरे रावीचे शब्द वापरले नव्हते, पण डेपो मॅनेजर प्रत्यक्ष तिथे येऊन सर्व कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. वरून वाहक केशव पालवे यांना त्यांनी कानाखाली मारण्याची धमकी दिली, म्हणून आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला मारायचं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना मारा, निलंबित करायचं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना करा, एकाच व्यक्तीवर अन्याय करू नका, असं ममता पालवे यांचं म्हणणं आहे. पाहूयात या व्हायरल झालेल्या क्लिप मध्ये नेमकं काय आहे ते. आम्ही निघाल्यावर सोबत थांबायचं, निघालं तर निघालं, आरोप मध्ये पण आम्ही मारून दाखवा ना कानाखाली. काय बोलते मतलब मी बोलत होतो. मारून दाखवा ना कानाखाली. कोणाला बोलतो म्हणजे तुम्ही काय